महासंग्राम लोकसभेचा 2024 अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा पारनेर तालुक्यात महासंग्राम लोकसभेचा 2024 पारनेर तालुक्यातील गावागावांमध्ये आपल्या मनामधील खासदार कोण आणि कोण बाजी मारणार याविषयीचा खास वृत्तांत तालुक्यातील काही गावांमधील लोकांची मनोगत जाणण्याचा आम्ही प्रयत्न केला. यामध्ये आपल्या मनामधील खासदार कोण याविषयी सविस्तर माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तालुक्यातील गावांमध्ये लोकसभा उमेदवारांमध्ये कोणाचं पारडं जड याविषयीचा खास वृत्तांत पहा आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांच्यासोबत. सी24 तास वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महासंग्राम लोकसभेचा 2024 या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आहोत पारनेर तालुक्यातील पोखरी व कनेर या गावामध्ये आणि या ठिकाणी लोकांचे आपण मतं जाणून घेणार आहेत की त्यांच्या मनातील खासदार कोण. तर आपण आज पोखरी गावात जाऊ आणि लोकांना भेटू. नमस्कार, सी24 तास वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महासंग्राम लोकसभेचा 2024 आपण आज आलेलो आहोत आज पोखरी या गावामध्ये. तर या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत की त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातील खासदार कोण आणि जो कोणी खासदार होईल त्यांनी या गावाचा काय विकास केला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्या समोर काही नागरिक आहेत तर त्यांना विचारू आपण. नमस्कार बाबा. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव बाबूराव तुकाराम पवार पाटील. काय वाटतं तुम्हाला 2024 कोण बाजी मारेल? सुजयदादा विखेच. कशामुळं? त्यांनी विकास केला माझ्या गावामध्ये. माझ्या समाज मंदिरासाठी पैसे दिलेत, माझ्या स्मशानभूमीसाठी पैसे दिलेत, रोडसाठी पैसे दिलेत आणि वरून बी जवळजवळ मला 2.5 कोटी रुपयाची माझ्या जीवनामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून एवढा निधी कुठल्याच नेत्यांनी नाही दिला मला आजपर्यंत ह्या पोखरीमध्ये. माझं वय 71 वर्षाचं आहे आणि माझ्या अनुभवाप्रमाणे सुजय दादा हे एक चांगलं कर्तृत्व आणि नेतृत्व आहे आणि आमच्या गावासाठी ते योग्य आहे आणि त्यांनी आमच्यासाठी भरपूर काही केले नाही. ह्या पुढच्या काळात ते करतील एक मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आपले जे माजी आमदार आहेत निलेश लंकेसाहेब यांनी या गावामध्ये काही विकासाचे कामं केलेत का? अहो, त्यांना निवडूनच मी आणलेलं आहे. मुळात ह्या परिसरातून आहे ना मी त्यांचा एक सगळ्यात ज्येष्ठ कार्यकर्ता. माझ्या हातापायाचे अंगठे फुटले, बोटं फुटली, मी प्रत्येक आदिवासी दारामध्ये त्यांना फिरवलं, त्यांच्या आईला फिरवलं, त्यांच्या पत्नीला फिरवलं आणि मी काही कालांतराने तिथं गेल्यानंतर मी विचारलं बा त्यांच्या आईला का बा मला ओळखलं का? म्हणले नाही ओळखलं. मग सांगा थोड्या दिवसात जर ही माणसं ओळख देत नसेल तर पुढचं भविष्यात काय? असं माझ्या मताने या विषयावर मी नाराज आहे लंकेवर. भविष्यात आपले जे खासदार जो कोणी होईल त्याच्याकडून काय अपेक्षा आहे? आपल्या गावामध्ये अजून काय कामं केली पाहिजे त्यांनी? त्यांनी माझ्या गावामध्ये ना सर्वसामान्य जनतेला की व आता ह्या काय अनेक हजारो योजना आहेत पंतप्रधान मोदींच्या, त्या योजना ह्या ठिकाणी पोचवल्या पाहिजेत. माझ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आता ह्या गोष्टी जर नाही मिळाल्या तर आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत. मग आमच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक योजना आहेत, परंतु काही राजकीय स्टंड असल्यामुळं गावात सरपंच उपसरपंच असतात ते त्यांच्याच बाजूच्या लोकांचे कामं करतात. आम्ही विरोधक ऐकल्यामुळं आमचं काम होत नाही. मग आता 2024 तुम्हाला काय वाटतं नेमकं कोण सरस ठरल? आम्ही विखे पाटीलच सरस ठरतील. सुजय दादा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? स्वप्न वसुदेव फरतारे. राहणार पोखरी. आता लोकसभेचं इलेक्शन आहे 2024, तर यामध्ये 2 तुल्यबळ असे उमेदवार आपल्याला समोरासमोर दिसतात. एक आहेत विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि माजी आमदार निलेश लंकेसाहेब. तर काय वाटतं दोघांमध्ये कशी फाईट होईल? आता फाईटीचं साहेब असं आहे, तुमच्या लक्षात आलं का, आता दोन्ही फाईट उमेदवार आहेत. पण जी आता ही भूमिका आहे आमची आमच्या गाव पातळीवरती, ज्या आमच्या लोका यांच्यावरती गाववरती प्रेम केलं आहे सरांनी, दादे सरांनी, त्यांची कामं आहेत. आमच्या गावामध्ये जो 1.5 कोटीची कामं आहेत आतापर्यंत ह्या 2.5-3 वर्षामध्ये, त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पाठीमागं आहेत. जे म्हणतील ती पूर्वदेश आम्ही करणार. सरांच्या पाठीमागं आहेत, सरांची कामं आहेत, आवटी साहेबांची कामं आहेत, इथून पाठीमागच्या काळामध्ये आत्तापर्यंत कामं चालू आहेत त्यांची. आता वरतीला पाठा रस्ता राहिला होता हे सुजय दादांनी टाकून दिला, करून दिला आहे. आता हे सभा मंडप स्वामीची तिथला आहे किंवा सभा मंडप आहे ते टाकून दिलं. आता 10-11 लाख रुपये टाकल्यात. आमचं गंभीरबाबाचं पिण्याचं 20 लाख, आमच्या गंभीरबाबाचं पिण्याचं पाईपलाईन आहे ती सुजय दादांनी 10 लाखाची टाकली आता त्या देवासाठी.
अशी कामांची याच्या 5 वर्षामध्ये कामं आहेत त्यांची. पण आम्ही जसं सर सांगतील त्यापूर्वी आम्ही त्यांच्या मार्गदर्शन आम्ही खाली चालणार. जसे आपल्या विभागाचे पहिले जे आमदार होते निलेश लंके साहेब, तर यांच्या माध्यमातून काही कामं झाली आहेत का आपल्या परिसरामध्ये? नाही, मला आठवडे आत्तापर्यंत एक कामसुद्धा नाही, म्हणजे आमच्या फुकरी गावामध्ये काम नाही सध्या राहील. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? बाळासाहेब पांडुरंग शिंदे. लोकसभा 2024 यामध्ये आपल्या नगर दक्षिणसाठी 2 तुल्यबळ असे उमेदवार आपल्याला समोर दिसतात. एक आहेत खासदार सुजय विखे पाटील आणि दुसरे आहेत माजी आमदार निलेश लंके साहेब. काय वाटतं कोण सरस ठरेल 2024? यामध्ये प्रामुख्याने जर सांगितलं तर आपल्या तालुक्याचे वैभव आणि तरुणांचे हृदय सम्राट म्हणून ज्यांच्याकडे आपण आदराने पाहतो असे लोकनेते निलेश लंके साहेब, हेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी सरळ ठरणार आहे. सरळ ठरण्याची कारणं पण तशी आहेत, कारण त्यांना कोरोनाच्या काळामध्ये अख्ख्या जगाने डोक्यावर घेतलं. का घेतलं याची कारण तुम्हाला माहीत आहेत. त्यांनी कामच तशा पद्धतीत केलं, कमीत कमी 33-34 हजार रुग्णांना त्या ठिकाणी त्यांनी बरं करण्याचं काम केलं. त्या अनुषंगाने आमच्या गावातदेखील बरेचसे रुग्ण बरे झालेले आहेत. म्हणून त्यांना आमच्या म्हणजे पोखरी गावातून तर प्राधान्य असेलच, तसं काय नाही, परंतु पूर्ण तालुक्यामधून चांगलं मतदेखील या निमित्तानं मिळणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांची कामंसुद्धा प्रत्येक गावामध्ये तुम्ही जर चौकशी केली तर प्रत्येक गावात कुटीच्यावर कामं आहेत. आणि म्हणून अशा आपल्या माणसाला जर आपल्या तालुक्याची आश्मिता जर जगवायची असेल तर आपल्या माणसालाच आपण पुढे घेतलं पाहिजे अशी मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. आपल्या विभागाचे जे खासदार आहेत सुजय विखे पाटील यांनी या परिसरामध्ये काही विकासाचे कामं केलेली आहेत का? तसं खरं पाहिलं तर खरं सांगायला काही हरकत नाही, सुजय विखे यांची काहीच कामं नाहीत. परंतु आमच्या गावचे सुपुत्र काशीने जाते सर, त्यांच्या माध्यमातून कमीत कमी या गावामध्ये 1.5 कोटी रुपयाची कामं झाली. ज्यांनी काम केलं त्याला काम करणं केलं असं म्हणलंच पाहिजे, भले तो विरोधक असू द्या, पण ज्यांनी केलं त्याला केलं म्हणलं पाहिजे. या ठिकाणी दाते सरांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत, लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या माध्यमातून भरपूर काम झाले, परंतु सुजय विखे यांच्या माध्यमातून एक तुटकी मुटकी कामं आहेत, जास्त काय फार कामं आमच्या गावामध्ये नाहीत. रोखून काय अपेक्षा का पुढील काळामध्ये त्यांनी काय काम करावं तुमच्यासाठी? त्यांनी आमचे जे तरुण आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, आणि आमचा सगळ्यात महत्त्वाचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी कुठेतरी हे केलं पाहिजे, प्राधान्य त्याला मार्ग पाण्याच्या प्रश्नावर मार्गी लावलं पाहिजे. त्याच्यानंतर शेतीचे विषय आहे, शेतीविषयी आज भावा तुम्ही पाहता असाल या भाजपसारख्याच्या काळामध्ये शेतीमध्ये कांद्याला भाव नाही आहे, दुधाला भाव नाही आहे, हे काय चाललं आहे, अख्खे शेतकरी आज मारणी घातल्यात. आम्हाला जे आम्हाला नवीन खासदार एवढीच अपेक्षा आहे, त्यांनी कांद्याला आमच्या शेतकऱ्यांना कांद्याला भाव द्यावा, दुधाला भाव द्यावा, आमच्या तरुणांना कुठेतरी रोजगार उपलब्ध करून द्यावा, पाण्याची जी समस्या आहे त्या पाण्याच्या समस्याचं कुठेतरी निराकरण करावं, ही बाकी आमची प्रमुख सर्व तरुणांची मागणी आहे. आपलं नाव? माझं नाव शिवम माधव पवार. सध्या देशामध्ये 2024 या वर्षामध्ये लोकसभेचे इलेक्शन, तर या इलेक्शनमध्ये आपल्या नगर दक्षिणसाठी 2 तुल्यबळ असे उमेदवार आहेत. एक आहेत खासदार सुजय विखे पाटील आणि एक आहेत माजी आमदार निलेश लंके साहेब. तर या दोघांमध्ये कोण सरस ठरेल आपल्याला असं वाटतं? आत्ता येऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर सामान्य माणसाचा जर कौल घेतला तर सुजय विखे पाटील हे आघाडीवर दिसतात मला मी ह्या निवडणुकीमध्ये, नाही का? असं कारण काय? कारण त्यांनी प्रत्येक गावामध्ये विकासाच्या माध्यमातून बरेचशी कामं मार्गी लावलेली, वेगवेगळे योजना असतील किंवा काही वैयक्तिक लाभाच्या काही योजना असतील किंवा समाजातल्या विविध घटकांच्या बरेचशी काही कामं असतात मग त्यांनी मार्गी लावलेली असं. तसेच आपल्या ज्या पारनेर तालुक्याचे आमदार आहेत माजी आमदार निलेश लंके साहेब यांनी या परिसराचा काही विकास केलेला आहे का? त्यांनी विकास म्हणजे आता साधारण 4.5 वर्षाच्या नंतर आमच्या गावात एक काम झाले आता दिसतं आहे आम्हाला सध्या, ते कुठंतरी मार्गी लागायच्या आहे आता जे मान्य करावं लागलं शेवटी केलं आहे म्हणल्यावर. पण इथून माग 4.5 वर्षाच्या अगोदर काही आमच्या गावात कवडीचं काम झालं नाही, मग 1 रुपयाचं पण काम त्यांनी केलेलं नाही. जर आता ह्या लढतीमध्ये जो कोणी खासदार होईल या खासदाराकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? खासदाराकडून अपेक्षा समाजाचे विकास कामं झाली पाहिजे, दुसरे काय अपेक्षा होणार? लोकप्रतिनिधी कशासाठी असतो? विकास काम करण्यासाठी लोकप्रतिनिधी असतो. वैयक्तिक काय म्हणतात आपण, काही वैयक्तिक पर्सनल मॅटर असतात लोकांचे, ते मार्गी लागण्यापेक्षा समाजाची कामं झाली पाहिजे मुळात असं. नाही मग तेच ना, खासदाराकडून काय अपेक्षा आहेत की आपल्या या परिसरामध्ये किंवा आपल्या पारनेर तालुक्यासाठी खासदारांनी हे काम महत्त्वाचं करावं? खासदाराकडून एक अपेक्षा आहे बाबा का आपल्याकडं पवळदर या ठिकाणी आपली मुळा नदी जाती त्या ठिकाणी 1 TMC सारखं धरण बसू शकतं, त्याचा लाभ पूर्ण तालुक्यासाठी होऊ शकतो आपल्या, नाही का, पारनेर तालुक्याला होऊ शकतो. भविष्यात जर ते धरण झालं तर ह्या भागात म्हणजे आपल्या तालुक्यात एक सुजलम सुफलम असा तालुका आपला होईल, बागायत होईल, लोकांच्या राहणीमानात बदल होईल, लोकांचं आर्थिक सुबकता येईल असं. धन्यवाद.
नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? सुनील खैरे. लोकसभेच्या 2024 आता निवडणूक होत आहे आणि यामध्ये दोन तुल्यबळ असे उमेदवार आपल्या समोर आहेत. एक आहेत खासदार सुजय विखे पाटील आणि दुसरे आहेत माजी आमदार निलेश लंके साहेब. काय वाटतं दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे? सुजय विखे 3 लाख मतांनी निवडून येईल. कशामुळं? काम आहे. काय काय कामं केलेत त्यांनी? लई काम आहे, लई काम आहे. आता सांगायला आता मला वेळ नाही एवढा, मी काय घाई चालू आहे, पण लई काम आहे. नाही 1000 एक टाका येणार, त्याचं काही जो मत नाही. आणि आपले जे आमदार आहेत निलेश लंके साहेब, त्यांचं मला काय विचारू. नमस्कार. नमस्कार. आपल्या देशात सध्याला लोकसभेचे निवडणूक पार पडत आहे, तर यामध्ये आपल्या नगर दक्षिणसाठी दोन तुल्यबळ असे उमेदवार आहेत. एक आहेत खासदार सुजय विखे पाटील आणि दुसरे आहेत माजी आमदार निलेश लंके साहेब. तर काय वाटतं या दोघांमध्ये कशी लढत होईल? निलेश लंके साहेबांना निवडणूक ही सोपी जाईल, कारण का त्यांनी पाठीमागच्या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये जनतेला लई मोठी साथ दिली आणि ही साथ चांगल्या चांगल्या डॉक्टरांकडून भेटत नव्हती, पण आपल्या निलेश लंके आमदार साहेबांनी चांगली साथ दिली जनतेला आणि रुग्ण बरे केले, त्याच्यामुळं लंके साहेबांना ही निवडणूक सोपी जाईल. आपल्या परिसरातील जे विद्यमान खासदार आहेत? नाही, आजपर्यंत नाही केले. आश्वासन देऊन गेलं पण काम नाही केलं आजपर्यंत. किंवा बाकीची मंडळी मागं म्हणत होते, दाते सर आमच्या गावचे सपुत्र आहे, यांनी चांगली कामं केली. असो दुसऱ्या पार्टीकडून पण कितीही केलं तर शेवटी आपला माणूस आहे, त्यांनी आमच्यासाठी चांगली कामं केली. बाकीच्यांनी काय कोणी कामं केली नाही, लंके साहेबांची चांगली कामं आहेत. निलेश लंके साहेबांनी जे कामं या परिसरामध्ये केले, या कामाविषयी आपण समाधानी आहात का? समाधानी आहे. आणि आता ह्या एवढ्यात तर समाधानी आहे, पण आता ही निवडणूक आहे. निलेश लंके साहेब जर खासदार झाले तर आमची अजून अपेक्षा आहे का, हे ज्यांनी जे आश्वासन पहिलं दिलं होतं आम्हाला, हे त्यांनी आश्वासन पूर्ण करून दाखवा आम्हाला. त्यांनी हे सुजित विखे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, आम्ही पाणी आणू, आम्ही रोड करू, आम्ही तमक करू, यांनी काहीच केलेलं नाही. फक्त हे घोषणा देतात आणि 5 वर्ष झाले, एकदा इथं मंदिरापुढे एकदा पाहिलं होतं, आजपर्यंत आपण त्यांना पाहिलंसुद्धा नाही. आता तुम्ही पहा, आमचा घाटातला रोड आहे, 2-3 ॲक्सिडेंट झाले त्या दिवशी, एक मूर्ती पडला इथं, 1.5 तासाने त्याला उचलायला इथून माणसं गेली, म्हणजे इतकी बिकट परिस्थिती या रोडची. एक गाडी पार होत नाही, त्याच्यामुळं ह्या रोडची कामं व्हायला पाहिजे, ही आमच्या गाडी खालची रोडची कामं व्हायला पाहिजे. जिथं रोडचं काम होत नाही त्या ठिकाणी रोडची कामं होतात इथं, आणि ती कामं आम्ही लंके साहेबांकडून या माध्यमातून करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? निजाम पटेल. सर, जे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जे कोणी खासदार होतील, तर या खासदारांनी काय केलं पाहिजे, आपल्या परिसरातला काय विकास केला पाहिजे, काय कामं केली पाहिजे? आमच्या या परिसरामध्ये आम्हाला जे पहिलं जे मोरवाडी धरण होतं, त्या मोरवाडी धरणाचा उपयोग खाली बारागाव नांदूरला गेला, त्याच्यामुळं आमचा हा भाग सगळा वंचित राहिला. त्याच्यामुळं आज जर ह्या भागामध्ये जर पाण्याची व्यवस्था जर चांगली झाली असती आणि जर त्या ठिकाणी जर पाणी साचलं असतं, तर आमच्या पारनेर नगरपर्यंत हा भाग अतिशय सुदलाम सुफलाम झाला असता. पण तसं काही ते मोरवाडीचं धरण बारागाव नांदूरला नांदूर खंदरमाळचं धरण हे बारागाव नांदूरला गेल्यामुळं आम्ही त्याच्यापासून वंचित राहिलो. आज ते जर धरण जर कोणीही खासदार हो, त्यांनी जर ते 1 TMC पाणी जर त्या ठिकाणी जर ते धरण जर झालं, तर त्या धरणातून जर 1 TMC पाणी जरी झालं तरी या भागाचा त्यापासून विकास होईल. तसं दुसरं या ठिकाणी कामटवाडी टोरेस टँक आहे, त्याची जरी थोडी उंची वाढवली आणि जर त्याची 1-2 मीटर जर ते जे पाणी ज्या पावसाचं पाणी वेस्टेज बाहेर निघून जातं, बरंचसं पाणी जातं आणि ती त्या ठिकाणी कोणाचे जमीन वगैरे काही जात नाही, ती जर त्या ठिकाणी जर 1-2 मीटर जर 2-3 मीटर जर उंची वाढवली, तर माझ्या माहितीप्रमाणे पोखरी खाली त्या ठिकाणी असणारे कामटवाडी असेल, वारणवाडी असेल, या परिसरामध्ये खाली देसावडा असेल, या परिसरामध्ये त्या पाण्याचा उपयोग होईल आणि आमचे शेतकरी सगळे बांधव सुखी होतील. अशा दृष्टिकोनातून आम्हाला जो खासदार होईल त्या खासदाराकडून आम्हाला त्याची अपेक्षा आहे, ते कुणीही असो आम्हाला त्याच्याशी काही, पण आमच्या गावचा विकास झाला पाहिजे, आमचा शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव अतिशय चांगला मिळाला पाहिजे, असा दृष्टिकोन आमचा आहे. म्हणून आम्हाला वाटतं का कोणीही असो, पण आम्हाला
या ज्या विकासाच्या कामापासून वंचित न राहता आमचा शेतकरी राजा सुखी झाला, तरी इथं या या ठिकाणी दुसरी काही म्हणजे दुसरं काही म्हणजे MIDC वगैरे असं काही नाही, कामाला माणसं नाही, शेतकरी आहेत सगळी, आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळावा एवढीच अपेक्षा आमची त्या खासदाराकडून आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही। महासंग्राम लोकसभेचा 2024 अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा।